गौरी पुत्रा तू गणराया, पार्वती बसली होती नाया। तिने मरीता पुतळा बनिवलाया, दरवाजावरी ठेविला राखाया। शंकराची वाट सोडिना जाया, काढिले त्रिशूळ शिरतयाचे उडवावया। शिर तुटून पडले कोण्या ठाया, शिर तुटून पडले कोण्या ठाया। वाच्या उघड खानाचा वरदास्त माझ्या शिरावर, थाप मार डिंबाड्या ढोलावर। पांढरीच्या देवाला माझ्या वास्या उघड खाणाला। माझा आवाज चढतोया, आवाज चढतोया, निंब्या ताला चढुलतोया। ढोलाच्या तालावे याया, ढोलाच्या तालावे माझा आवाज चढतोया, आवाज चढतोया, निंब्या ताला चढुलतोया। श्रावण महिन्यात याया, श्रावण महिन्यात पाऊस रिमझिम पडतोया, वारा झुळझुळ वाहतोया, निगान मी धनगरी गातोया। श्रावण महिन्यात याया, श्रावण महिन्यात पाऊस रिमझिम पडतोया, रिमझिम पडतोया, गान मी धनगरी गातोया। उभा राहिल्या जाग्याला, उभा राहिल्या जाग्याला, या नवना
काळ्या कमळ्याची लांडी ख्वाळी केली नागलबंद्या योत धरला उत्ता हाताला आणि भर मध्यान रात्रीला देवा करशीदान त्या टायमाला असा हा भोळा देव जसा कैलास गादीला तिने ताळाच गमन लागला उत्ता करायला तर गमन करत्या बरे का आता जाग्याला जोळा देऊन निघून बाबऱ्या आता जायला कैलासाच्या या बघा गादीला कैलासाच्या बघा गादीला देव गेला या बघा निघुले देव गेला या बघा निघुले दरवाजाच्या या तोंडा लागा बाहेरल्या या बाजूला गा हाताला घुमक्या माझा हाले डाव्या हाताला डिंब्या माझा डुले माझ्या गाण्याला येतोय ताले माझ्या गाण्याला येतोय ताले माझ्या गाण्याला भर मध्या
मध्यान रात्रीला निघून गेला कैलास गादीला जाऊन त्या भोळ्या देवाच्या रावणाला रावणाच्या समोरल्या ब्रेका आता बाजूला जाऊन दरवाजाच्या तोंडाला उभा बाबा रे आता राहायला रामाची रात्र करमून काढली देवान त्या टायमाला एवढ्या चाव दिला सवळच्या पाऱ्याला त्या टायमाला आता उभवायला भोळा देव तिने तळाचं गमन करणारा पुती लागला होता वाचायला प्रत्येक दिवसाला वाचलेल्या पुतीला नेम त्या टायमाला वाचायला ब्रेका आता पूजेला पहिले सूर्याचं पडणारे किनारे येऊन पारायचं पुतीच्या ब्रेका आता जाग्याला पण त्या दिच्या दिवसाला पडणारे किरण देवा कृषीदान धरलं होतं आपल्या पाटीला म्हणून किरण पडलं नव्हतं पुतीला त्या टायमाला चिंता पडली होती भोळ्या ब्रेका आता देवाला भोळ्या देवाने विचार केला होता मनाला लाला होता बाबा रे वरती ब्रेका आता बघायला आजच्या दिवसाला का सूर्याचं किरण पडलं नाही पुतीला चैत्रा मासातील दिवस दारुण ऊन होत त्या टायमाला आकाशामध्ये ढग नाही झाडामध्ये झाड नाही किरण कसं काय तटलं आपल्या आजच्या बाबा रे आता दिवसाला भोळ्या माझ्या देवाने भोळ्या माझ्या बघा देवाने वरमाने करूने वरमाने बाबा करूने माझ्या बघा बाबा देवाला देव माझा करशील देव माझा बघा बाबा करशील दरवाजाच्या तोंडाला बाहेरल्या बघा बाबा बाजूला वर्तीमान काढून पाहिलं तर त्या भोळ्या देवाला त्या टायमाला त्या भोळ्या देवाला वर्तीमान ब्रेका आता काढायला वर्तीला लावता बघायला एवढ्या अवजीला काय लालू होते बाबा रे आता दिसायला देवकरशीद येऊन उभा राहिला दरवाजाच्या तोंडाला पाहिलं भोळ्या देवाने भोळा देव देवा करशीदाला लागला होता बोलायला काय लाला ब्रेका आता सांगायला देवा कशाच्या कारण निघून आला माझ्या रावळाला एवढं बोलल्या बरोबर त्या भोळ्या देवाला त्या टायमाला भोळ्या देवाने बोल ब्रेका आता ऐकायला लाला होता विचार मनाचा आता करायला देवकरशीद लागला बोलायला देवा सकाळचा सेवक टिगणा दोपारला दोपारचा सेवक टिगणा संध्याकाळला म्हणून आवली मी आपल्या ब्रेका आता रावळाला 360 सेवक झालं त्या खलमानेव खंडाला पण देवा सेवक नाही टिगायला सेवकाच्या पायात मी आलोय निघून आपल्या रावळाला म्हणून या भोळ्या देवाने स्वतः बोलले बाबा रे आता ऐकायला चंद्र सूर्य असेपर्यंत राहणारा जन्मावर जाणारा असा एखादा सेवक देवा पाहिजे समाला द्यायला तरच मी निघून जाईन खाली खलमानेव खंडाला हे बोलणं ब्रेका आता ऐकायला विचार केला होता भोळ्या देवाने ब्रेका आता म्हणाला भोळ्या माझ्या देवाने या देवाने भोळ्या माझ्या देवाने या देवाने गा भोळ्या माझ्या देवाने विचार केला मनाला या मनाला गा विचार केला मनाला मधल्या बघा तळाला या तळाला गा मधल्या बाबा तळाला पक्षाला मुंगी बघा
या मात्र्याला या मात्र्याला गामरण बाबा दिल बोलाय लागला देवाचं बोला ऐकून त्या भोळ्या देवाला तर चिंता पडली होती ब्रे का आता जीवाला भोळ्याने विचार केला होता मनाला देवा कर्शीला लाला होता ब्रे का आता सांगायला खेल मानेव खंडाला मधल्या ताळाला पशु पक्षाला मुंगी मात्राला मरण दिलं सर्वाला त्या टायमाला आणि बाबा रे तुला कायम जाणार असा सेवा कसा काय देणार म्हणून चिंता लाला होता देव ब्रे का आता करायला हटवा द्या देवाना हटवा धरायला देवा जर असा सेवक दिला तरच मी जाईन खाली त्या मानेव खंडाला बोल देवाने ब्रे खायला देव करशीद लागला बोलायला पण भोळ्या देवाला चिंता लागली वाटायला तरी सुद्धा त्या देवाने विचार केला होता मनाला भोळ्या देवाने विचार मनाचा ब्रेका आता करायला देवा करशीदला लाला होता ब्रेका आता सांगायला तुझ्या म्हणण्याप्रमाणे असा असणारा सेवक फक्त मी दाखवून देतो तुला घडवून घ्यायचं काम तुझं तू केलं पाहिजेस त्या टायमाला भोळ्या देवाचे बोल देवा करशीदाने ब्रेका आता ऐकायला चल मानेव खंडाला मधल्या ताळाला मानवी मधी मालिंगराया म्हणतात त्याला जाऊन तुझा तू हा सेवक पाहिजेस घडवून घ्यायला एवढे बोल ब्रे का आता ऐकायला विचार देवाने मनाचा ब्रे का आता करायला देवाचं बोल ऐकलं करशीदाने भोळ्या देवाला दोन्ही हात जोडलं तसाच पुढा माघारी फिरवला त्या टायमाला होता वाट माघारी ब्रे का आता चालायला देव माझा करशीद या करशीद देव माझा करशीद गा करशीद गेला बघानी गुण यानी गुण सा गेला बघानी गुण यानी गुण सा गेला बघाने गुण याने गुण सा गेला बघाने गुण याने गुण सा उमाट्या या टेकाला या टेकाला सा उमाट्या या टेकाला या टेकाला सा उमाट्या या टेकाला या टेकाला सा उमाट्या या एवढ्या बघा वेळला या वेळला साग शिंद माझा माळा पाया माळा पाचा एवढ्या बघा वेळला या वेळला साग शिंद माझा माळा पाया माळा काळ्या डकरानाला या रानाला साग काळ्या डकरानाला या रानाला साग काळ्या डकरानाला या रानाला साग काळ्या डकरानाला या रानाला ढोल कैतळा संग माझ्या येतील कासा ढोल कैतळा संग माझ्या येतील कासा देव कृषीद्रामा निघून गेला उमाट्या टेकाला जाऊन देव लागला होता पाहणी करायला टाणी लागला होता ब्रेका आता करायला एवढ्या उदिला शीत म्हाळा पाहा निघून गेला होता कोणत्या ब्रेका आता जाग्याला काळ्या डकरानाला हराट शिप्राट पाहून मेंढ्या लागला होता चारायला हराट शिप्रा पटाला मेंढ्या पंगारा टाकून त्या टायमाला मेंढ्या लागले होते ब्रेका आता चरायला एवढ्यात भर दुपारच्या वेळेला म्हाळा पण विचार केला म्हणाला आणि बन्नीच्या झाडाला पाठ लावून बसला होता त्या टायमाला तर बन्नी झाडाला माळा पाने पाठ ब्रेका आता लावायला डिवीचा मेंढेल काढून लाडीला होता आपल्या बाबरे आता गुढी गेला हातामध्ये आईना घ्यायला आणि मुखचंद्र लागला होता न्याळायला देवा करशीदाने पाहिलं त्या टायमाला रे उमाट्या टेकावरून देवा करशीदाने नेत्रा ब्रेका आता बघायला माळा पा भेटला ब्रेका आता आपल्याला हीच संधी योग्य आहे आपल्याला पण असं जर गेलं तर माळा पा वश होणार नाही आपल्याला म्हणून त्या करशीदाने विचार केला मनाला त्या टायमाला देवा करशीदाने विचार मनाचा ब्रेका आता करायला बाबा रे आपण रूप पाहिजे आपल्या ब्रेका आता पालटायला हरणाच्या या रूपान हरणाच्या या रूपान देव माझा करशीद करशीद गा 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 माळा पाच्या जाण्यात जाण्यात गा माळा पाच्या
जाण्यात जाण्यात गा मला माझ्या जाण्यात जाण्यात गा मला माझ्या जाण्यात जाण्यात गा त्याया गेला यावे जाण्याच्या यमदालावे एवढ्या बघा वेळत वेळत गा एवढ्या बघा टाइमात टाइमात गा वाटलं कुणीतरी आले पण कुणीतरी येणार येणार गे कुणीतरी येणार येणार गे कुणीतरी येणार येणार गे कुणीतरी येणार येणार गे असा हा देवाकर्षीदान रामा हरणाचं रूप धारण केलं आणि हरणाच्या रूपात देव त्या टायमाला देवकर्षी हरणाचं रूप रेखा आता धरायला निघून गेला या म्हाळपाच्या जाण्याच्या प्रकारे आता मदाला जाण्याजवळ जसं हरण निघून जायला हरणाचं तेज जाण्यावरती पडलं तशा जाण्या भुजल्यासारख्या झाल्या त्या टायमाला जाण्याला आल्या होत्या ब्रेका आता भुजायला एवढ्या उजला म्हाळपाची नजर आपल्या जाण्यावरती ब्रेका आता जायला जाण्या का भुजल्या म्हणून म्हाळपा चाटद्रियान उठायला आणि उठून उभा राहिला एवढ्या त्या सिद्ध म्हाळपाला लाल होता हरण ब्रेका आता दिसायला हरण पाहिलं आनंद झाला म्हाळपाला हरणाचं रूप पाहून विचार लागला होता करायला सिद्ध म्हाळपाने विचार मनाचा ब्रेका आता करायला हे जर हरण आपण धरून पाळलं आपल्या जाण्याच्या बाबऱ्याचा मदाला टायमा हरण राहील जाण्याच्या मोरला त्या टायमाला आणि फार शोभाईला आपल्या दिरबाला म्हणून त्याच टायमाला म्हाळपा ताड्यान ब्रेका आता उठायला निघून गेला जाण्याच्या ब्रेका आता मदाला एवढं म्हणल्याबरोबर त्या म्हाळपान हराट शिप्राट हातामध्ये घ्यायला हरणाला सव पाहिजे लावाय म्हणून त्या टायमाला हरणाला हात सवय पाहिजे आपण आता करायला म्हणून हराट शिप्राट हातामध्ये घ्यायला लाला होता हरणा पाठोपाठ बाबऱ्या आता चालायला हरणाच्या मागुने हरणाच्या मागुने माळा पगेला बाबा निगुणेगा माळा पगेला बाबा निगुणेगा हात सवयी बाबा लावत गा तोंड सवयी बाबा दावीत गा करीत गा लांब याहूत बाबा जाईत गा जवळ होत बाबा येईत गा फुलयाहूत बाबा दाखवीत गा सवळचा बघा बाबा दिवस गा दिवस गेला बाबा बारा लागा बघा बाबा दिवस गा दिवस गेला बाबा बारा उजळल्या दिशा जलाल रे भिर भिर तीरा नात पाक रे जीवाच मैतर ढवळ्यान पवळ्या शेताला घेऊन चाल रे जीवाच मैतर ढवळ्यान पवळ्या शेताला त्या हरणाला
सभ लागला होता लावायला पण हरण भुजल्यावाने करीत होत त्या टायमाला हरण लालो होत भुजल्यावाने करायला म्हळपाला लालो होत झुक बाबऱ्याचा दाखवायला जवळ आल्यावाणी करणार दूर गेल्यावाणी करणार असा म्हळपा हरणाला सवय लागला होता लावायला एवढ्या अवधीला सवळचा दिवस गेला होता बाराला त्या टायमाला जेवणाच्या ब्रेका आता काराला भर दोपार ब्रेका आता पाऱ्याला म्हळपाच्या मेंढ्या वळल्या पाण्याला आणि मेंढ्या पाण्यासाठी निघून गेल्या कुठं त्या टायमाला म्हळपाच्या मेंढ्या पाण्यासाठी निघून गेल्या होत्या त्या जन्महिगीर बाबऱ्याच्या तळ्याला जन्महिगीर तळ्याला मेंढ्या निघून गेल्या तस मेंढ्याच्या मागान त्या टायमाला लालो होत वाट ब्रेका आता चालायला गेल बगावनी निघून तळ्याच्या या काटाला तळ्याच्या काटाला तळ्याच्या काटाला घुमक्याची साथ पाहिजे आपल्या मनात भाव पाहिजे मुखी देवाच नाव पाहिजे गेल्याबरोबर जाण्याच्या माघान त्या टायमाला हरणदार होत्या माग बाबरेका आता जायला जाऊन हरण उभा राहिल्या जन्महिगीर तळ्याच्या बाबऱ्याचा काटाला तसा सिध म्हळपा हरणाच्या मागोमाग जाऊन उभा राहिला तळ्याच्या काटाला एवढ्या त्या हरीन बघता बघता त्या टायमाला हरणाने विचार मनाचा ब्रेका आता करायला हरण उतरल्या गुडघ्या मांड्या ब्रेका आता पाण्याला किती माळूचा माझ्यावर लोबाय बघूया म्हणून त्या हरण रुपी देवान त्या टायमाला हरणाच्या रुपात पाण्यामध्ये ब्रेका आता जाय गुडघ्या मांड्या पाण्याला जाऊन हरण लागलं पवायला चिंता पडली म्हाळूला हरण माझं मेंढीच्या मोराला शुभण दिसणार त्या टायमाला निघून गेल्या पाण्याच्या ब्रेका बाबऱ्या आता मदाला पाण्यामध्ये बुडून हरण मरण म्हणून चिंता पडली होत्या म्हाळूच्या ब्रेका आता जीवाला म्हणून म्हाळून पायातला खंदा काढून तळ्याच्या काटाला ठेवला भाकरीची झुळी ठेवली अंगावरले धोतर त्या टायमाला तळ्याच्या काट्यावरची ब्रेका आता ठेवायला म्हळपा पाण्यामध्ये ब्रेका आता उतरायला माळा पा बघा सिध माळा पा सिध माळा पा बघा सिध माळा पा पाण्यामध्ये गेला याव पाण्यात गेला या पाण्यामध्ये गेला याव पाण्यात गेला या पाण्यामध्ये गेला याव पाण्यात गेला या हरणाचा बच्चा बघा धरूया पाहिजे आपल्या माणसा तू वेडा का कुळा भल्या माणसा तू वेडा का कुळा देवा पुढे माणूस पाला पाचोळा देवा पुढे माणूस पाला पाचोळा देवा पुढे माणूस पाला पाचोळा